हॅलो आणि नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मराठी युट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण वडे बनवणार आहोत आणि वडे बनवण्यासाठी कुठल्या प्रकारच्या डाळी मी घेतल्या आहेत आणि किती प्रमाणात घेतल्या आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. सुकी भाजी बनवायची असेल तर वडे असतील तर मग आपण कधीही केव्हाही पटकन अशी भाजी बनवू शकतो. त्याचप्रमाणे वडे तळूनही खूप छान लागतात. तर यासाठी आज ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर काही भागामध्ये फक्त हरभऱ्याच्या डाळीचे हे वडे बनवले जातात, तर इथे मी तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत. एक मुगाची डाळ आहे, मठाची डाळ आहे आणि हरभऱ्याची डाळ आहे. ही आपण समप्रमाणात घेऊ शकतो किंवा इथे मी दोन प्रकारच्या डाळी समप्रमाणात घेतल्या आहेत आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी कमी घेतली आहे. तर अशा पद्धतीनेही आपण डाळी घेऊ शकतो. तर ह्या तिन्ही डाळी आपण एकत्र करणार आहोत आणि छान धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर 4 ते 5 तास आपल्याला ह्या भिजत ठेवायच्या आहेत. इथे आपण 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलं आहे डाळ. त्यानंतर आपल्याला 4 ते 5 तास ह्याला भिजत ठेवायचं आहे. आणि आपण आता साहित्य पाहूया की आपण यासाठी कुठलं साहित्य आपण घेतलं ते पाहूया. इथे कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, मिरची घेतली आहे, त्यानंतर जिऱ्याची पूड केली आहे आणि मीठ आहे. यानंतर 4 ते 5 तास झाल्यानंतर आपल्याला ही मिक्सरमधून डाळ बारीक करून घ्यायची आहे. डाळ ओबडधोबड बारीक करायची आहे, जास्त पेस्ट होऊ द्यायची नाहीये. मीठ, मिरची, हळद, त्यानंतर जिरं, कोथिंबीर आणि लसूण हे सर्व आपण आता मिक्सरमधून बारीक करून घेऊया आणि यानंतर जी पेस्ट आपण डाळीची केली होती त्यामध्ये मिक्स करून घेऊया. हे मिक्स केल्यानंतर आपल्याला वडे तोडून घ्यायचे आहेत. वरूनही थोडीशी कोथिंबीर आपण टाकली आहे. तर अशा प्रकारे इथे आपलं मिश्रण तयार झालंय आणि लगेच आपण वडेही तोडून घेतले आहेत. 1 ते 2 दिवसात आपले हे वडे वाळून तयार होतात आणि भाजीसाठी अगदी छान हा ऑप्शन आहे. तर आपण तळूनही खाऊ शकतो आणि याची भाजीही बनवू शकतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्रथम ते मला सांगा आणि तुम्ही कसे वडे बनवता तेही मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटूया एका छान अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.